नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपले एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांचा उद्या CDPOचा पेपर असणार आहे. उद्याच्या एक्झामसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्यात आणि एवढ्यासाठीच हे एक व्हिडिओ सेशन आहे. तुम्हा सगळ्यांचा अभ्यास खूप छान पद्धतीने झाला आहे, तुम्ही भरपूर टेस्ट सॉल्व केल्या आहेत, तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे, प्रत्येक टॉपिक तुम्ही भरपूर वेळेस रिवाईजसुद्धा केलेला आहे. हाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये ठेवा. आजच्या दिवसामध्ये फक्त तुम्ही जे काही इम्पॉर्टंट असे बुलेट पॉईंट्स नोट डाऊन केले होते तेच वाचण्यावरती भर द्या. नवीन काही शिकत बसू नका. आजचा दिवस आणि उद्या एक्झामला जाईपर्यंत फक्त जे तुम्ही एखाद्या नोटबुकमध्ये ज्या तुमच्या नोट्स बनवल्या असतील किंवा जे काही बुलेट पॉईंट्स लिहून काढले असतील तर तेच फक्त वारंवार रिवाईज करून वाचा. म्हणजे आहे तो तुम्ही केलेला अभ्यास हा तुमच्या एक्झामसाठी 100% आउटपुट देईल. ठीक आहे, तर उद्याच्या एक्झामसाठी जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचा अभ्यास हा 100% झालेला आहे, तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे, तुमचा पूर्ण जो वेळ होता तुम्ही छान पद्धतीने युटिलाइज करून त्या एक्झामसाठी पूर्ण डेडिकेशन दिले होते, तर हा पेपर तुम्हाला चांगलाच जाणार आहे. त्यामुळे पेपरबद्दल काळजी करू नका. फक्त नवीन काही वाचत बसण्यावरती आता भर देऊ नका. आहे त्या गोष्टी तुम्ही रिवाईज करून बघा किंवा रिवाईज करून तुमच्या नोट्स वाचा. ठीक आहे, जे विजन स्टडीवरती विद्यार्थी होते अशांनी पण भरपूर लेक्चर्स बघितलेले आहेत, त्यांच्या भरपूर टेस्टसुद्धा झाल्यात, त्यामुळं तुम्ही आता अगदी निश्चिंत राहा आणि उद्याच्या पेपरला अगदी हसत खेळत फेस करा. तर एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री जास्त स्ट्रेस घेऊ नका. उद्या तुम्हाला पेपरला जायचं आहे म्हणून रात्री चांगली झोप झाली पाहिजे. झोप जर चांगली झाली म्हणजेच तुमच्या मेंदूला जर एक चांगला रिलॅक्सेशन टाईम मिळाला तर तो उद्या चांगला परफॉर्मन्स करणार आहे. तर म्हणून आजच्या रात्री काही टेन्शन घेऊ नका, जागरण वगैरे करू नका. जेवढा अभ्यास आहे हा तुम्ही संध्याकाळी 8-8:30 पर्यंतच करा. त्यानंतर एक चांगलं रिलॅक्सेशन टाइम ठेवा आणि मेंदू एकदा रिलॅक्स झाला की त्यानंतर उद्या त्याचा परफॉर्मन्स वाढेल. तर म्हणून मी तुम्हाला या सगळ्या बारीक सारी गोष्टी सांगतोय जेणेकरून तुम्ही या इम्प्लिमेंट करून उद्याच्या एक्झामसाठी चांगला परफॉर्मन्स द्याल. ठीक आहे, अगदी रिलॅक्स राहा. असं काही आउट ऑफ सिलॅबस असा कुठला टॉपिक येणार आहे असं होणार नाही. तुम्ही जो अभ्यास केला आहे, तुम्ही जे रिडिंग केले, तुम्ही जे लेक्चर्स बघितलेत त्याचवरती आधारित तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स दिसतील. ठीक आहे, आणि हे स्वतः तुम्ही उद्या ज्यावेळेस पेपर द्याल तुम्हाला लगेच लक्षात येईल की प्रत्येक क्वेश्चन हा तुम्ही अभ्यास केला याच गोष्टींमधून आला आहे. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, अगदी रिलॅक्सपणे हसत खेळत पेपरला समोर जा. प्रॅक्टिस तुम्ही भरपूर केली आहे त्यामुळं हा पेपर काही तुमच्यासाठी नवीन नाही आहे. ओके, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या तुमच्या पेपरच्या आधी जड असं काही खाऊ नका. कारण तुम्ही जर हेवी नाश्ता केला किंवा हेवी जेवण केलं असेल तर त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरती होऊ शकतो. तर म्हणून अगदी लाईट जेवण करून किंवा अगदी लाईट नाश्ता करून पेपरला जा. ठीक आहे, आणि पेपर झाल्यानंतर काय मजा करायची, काय पार्ट्या करायच्यात तर बिंदासपणे करा. एकच दिवस तुम्हाला हा एन्जॉय करायला मिळणार आहे. कारण तुमच्या सगळ्यांची जरी CDPOची एक्झाम असली तरी तुम्ही सगळे नंतर राज्यसेवेसाठी सुद्धा असणार आहे. त्यामुळं आजचा दिवस तुमच्यासाठी एक रिलॅक्सेशन टाईमसुद्धा आहे आणि उद्या पेपरनंतरचा टाईम हा तुम्हाला एन्जॉयसाठीसुद्धा आहे. तर अगदी हसत खेळत पेपरला जा, अजिबात टेन्शन घेऊ नका आणि कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना घाई करू नका. कारण एकदा जर तुम्ही त्या आन्सर कीवरती जर गोल केला तर आपल्याला तो खोडता येत नाही किंवा तिथं खाडाखोड चालत नाही. तर म्हणून अगदी विचार करून त्या आन्सरला गोल करा, घाई गडबड करू नका. पेपर खूप सोपा असतो, पेपरला अगदी प्रॉपर टाईम देऊन वाचा. वेळेत तुमचा पेपरसुद्धा कम्प्लीट होईल आणि सगळे क्वेश्चन्स हे तुम्हाला ओळखीचेच वाटतील. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी फक्त शुभेच्छाच द्यायच्यात. माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून म्हणजेच विजन परिवाराकडून तुम्हा सर्वांना उद्याच्या पेपरसाठी ऑल दी बेस्ट. पेपर हा तुमच्यासाठी खूप छान असणार आहे, तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे, हाच कॉन्फिडन्स मनामध्ये ठेवा. तर भेटूया आपल्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये. पेपर कसा झाला आणि पेपरमध्ये क्वेश्चन्स कसे होते हे सुद्धा तुम्ही उद्या पेपर झाल्यानंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे, तर भेटूयात आपल्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.